नागपुर शहर में बहुत ऐसी सड़कें हैं जिनका निर्माण करना बहुत ही अनिवार्य है और अब ऐसे ही कुछ सड़कों के निर्माण कार्य को प्रशासन द्वारा मंजूरी दे दी गई है, जिसके बारे में जब विधि समिति के सभापति धर्मपाल मेश्राम को पूछा गया तब उन्होंने कहा कि पूर्व मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के कार्यकाल में जिन कामों को उन्होंने मंजूरी नहीं दी थी उन्हें मौजूदा मनपा आयुक्त राधाकृष्ण बी ने मंजूरी दी। इस दौरान उन्होंने उनका आभार भी व्यक्त किया। साथ ही पूर्व महापौर संदीप जोशी समेत उत्तर नागपुर के आमदार कृष्णा खोपड़े का भी उन्होंने शुक्रिया अदा किया। एक तर जय भीम चौक ते संघर्षनगर चौक इथपर्यंतच्या रोडचा सिमेंट रोड फेज 3 मध्ये 8.71 करोड रुपयाचं काम मंजूर होतं, ते काम सुरू झालेलं आहे, पण ते काम जय भीम चौक ते नागनदीच्या पुलापर्यंत झालेलं होतं आणि पुढच्या कामात काम तत्कालीन आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेब जॉईन झाल्यावर त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली होती। परंतु ह्या आयुक्तांचं मी अभिनंदन करेन, त्यांनी मला आश्वस्त केलं की 31 मार्चच्या पूर्वी या कामाचं संपवावं, याचं बिल टाकावं आणि एप्रिल महिन्यामध्ये मी पुढच्या कामाचे कार्यादेश पुन्हा नवीनीकरण करून देण्यास तयार आहे। त्याचप्रमाणे संघर्षनगर चौक ते बिडगाव कचरा डंपिंग हा रोड अत्यंत क्लिष्ट आणि माझ्या विशेषत्वाने प्रभागासाठी आणि कचरा डंपिंगसाठी मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी होता। या रोडचे कार्यादेश 7.30 करोड रुपयाचे सभागृहात जाण्याच्या अटीवर सभागृहाच्या मंजुरीच्या अटीवर माननीय आयुक्तांनी त्याला कार्यादेश निर्गमित केलेले आहेत, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। आणि या कामी मला विशेषत्वाने तत्कालीन महापौर माननीय संदीपजी जोशी आणि पूर्व नागपूरचे आमचे आमदार सन्मान्य कृष्णभाऊ खोपडे यांनी मोठी मदत केलेली आहे, मी त्यांना देखील आपल्या माध्यमातून मनापासून धन्यवाद देतो। निश्चितपणानं या आयुक्तांचं अभिनंदन करताना यांनी आपल्या मनाची दारं उघडतानाच निश्चितपणानं प्रशासनाच्या प्रशासनाला सोबतीला घेऊन जी जी कामं आवश्यक आहेत ती कामं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळं मी निश्चितपणानं त्यांना मनापासून धन्यवाद देईन।